आता शेवटचा मला ढंग एवढं सांगणे, मी तुमच्यात असं नसन मला माहीत, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटू द्यायची नाही, आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं, आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे, आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे, आपले पोरं संपले पाहिजेत, आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघतंय हे कळत नाही, आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले, आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत, मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतो आहे, की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची, म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो, फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही, काही झालं तरी हरकत नाही, आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं, मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मग गाठणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजात मोठे व्हावं लेकरं म्हणून लढणार आहे. वेळ सरकारने आणली आणि सरकार मधल्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां